सर्वांना शुभ सकाळ. आपण बघताय या ठिकाणी ज्योतिबाच्या यात्रेला लवकरच सुरुवात होत आहे. तर या ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त पिराच्या वाडीहून आलेली ही ज्योतिबाची जी काठी आहे, या काठीचा आगमन साने गुरुजी या परिसरातील, सॉरी जीवनाना या परिसरातील विठ्ठल काळे यांच्या घरी थोडीशी विश्रांती घेऊन ह्या काठीचं प्रस्थान ज्योतिबाकडं होतं. तर अशा असणारी या काठीची तयारी आपण पाहू शकता. ही असणारी उंच चोन उंच अशी ही ज्योतिबाची काठी. ज्योतिबाच्या नावाचा गजर या ठिकाणी ऐकायला येईल. तर अशी असणारी ही ज्योतिबाची काठी परिसरामध्ये ज्योतिबाच्या नावाचा जय घोष तुम्हाला ऐकू येईल. तुम्ही पाहू शकता असा खूप सुंदर घोडा या काठीला जोडलेला आहे लाकडी घोडा, आणि त्याला खांदा देऊन ही काठी नाचवली जाते. अशी ही ज्योतिबाची काठी आपल्याला या ठिकाणी दिसत. या काठीचं जे महत्त्व आहे ज्योतिबाच्या दिशेनं रवाना होते आणि ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी या काठीच्या यात्रेचा शेवट होतो. तर अशी असणारी ही ज्योतिबाची काठी या ठिकाणी आपण पाहू शकतो. लवकरच कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होईल आणि म्हणून ज्योतिबाच्या काठीचा मान हा कोल्हापूरच्या परिसरात सर्वत्र आपल्याला असल्याचं दिसून येतो. असं हे ज्योतिबाच्या काठीचं महत्त्व आपल्याला लक्षात येतो. भक्तिभावाने ज्योतिबाची यात्रेला जातात, काठीला वंदन करतात. अशी ही ज्योतिबाची काठी. ही पहा, ही सुंदर काठी आहे सजवलेली. वरती भगवा झेंडा आहे, त्याच्यावरती भगवा झेंडा, त्यानंतर पिवळा झेंडा आणि ह्या काठीला
त्रास